केंद्र सरकार चालू आर्थिक वर्षात सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांसाठी तब्बल 85,000 कोटींची मदत करणार, जेटली यांचं प्रतिपादन. 4 वर्षात जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा उंचावली, दहशतवादाच्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा होत आहे, हेच देशाचं मोठं यश, पंतप्रधान नरेंद्र मोदी. गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी समोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पनेवर आधारित संचलनाची शानदार सलामी. लोकसभेत गदारोळातच ग्राहक संरक्षण आणि ऑप्टिझम संदर्भातील विधेयक मंजूर. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 200 रुपये अनुदान देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी भारतीय संघाचे माजी सलामीवीर डब्ल्यू व्ही रमण यांची नियुक्ती. आणि उत्तर भारतासह मध्य भारतात थंडीची लाट, राज्यातही थंडीचा कडाका वाढला. नमस्कार, 11:00 बातमीपत्रात मी मिनल माळी आपलं स्वागत करते. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. केंद्र सरकारनं काल 85,148 कोटी रुपयांच्या अतिरिक्त स्थूल खर्चासाठी संसदेची मंजुरी मागितली. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी पुरवणी अनुदानाच्या मागण्यांचा दुसरा टप्पा लोकसभेत मांडल्यानंतर पत्रकार परिषदेत आज ही माहिती दिली. या रकमेपैकी जवळपास निम्मा भाग म्हणजे 41,000 कोटी रुपये चालू वित्तवर्षात पुनर्भांडवलीकरणाकरता रोख्यांच्या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमध्ये भांडवल ओतण्यासाठी वापरला जाणार आहे. तसंच एअर इंडियाला लाभदायक अशी नवी दिशा देण्यासाठी 2,345 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्तावही यामध्ये मांडला असल्याचं जेटली म्हणाले. रेल्वे मंत्रालयाच्या निरनिराळ्या प्रकल्प आणि योजनांसाठी 5,343 कोटी रुपये अतिरिक्त खर्चाचंही नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना अर्थसहाय्य देण्यासाठीही यामध्ये खर्चाचं नियोजन आहे, असं जेटली म्हणाले. केंद्रात भाजपाप्रणित सरकार आल्यानंतर देशात मोठे बदल झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. पंतप्रधानांनी काल नवी दिल्लीत यंग प्रेसिडेंट्स ऑर्गनायझेशनशी संबंधित उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि कॉर्पोरेट्सशी संवाद साधला. या परिषदेत त्यांनी 4 वर्षात देशात झालेले बदल आणि वाढता जनभाग याबाबतची माहिती दिली. हा तरुणांचा देश असून त्यांना सक्षम व्यासपीठ देण्याच्या दृष्टीनं सरकारनं अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. परदेशात असणारे भारतीय वंशाचे नागरिक आता देशाचं प्रतिनिधित्व करत आहेत, त्यांचा आवाजही सरकार ऐकत आहे. जागतिक स्तरावर देशाच्या मताला महत्व प्राप्त झालं आहे. जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा उंचावण्यासाठी सरकारनं योग्य दिशेनं रणनीती ठरवून प्रयत्न केल्याचंही ते म्हणाले. भारतानं दहशतवादाच्या मुद्द्याकडे जगाचं लक्ष वेधलं आहे, त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाविरोधात एकजुटीनं प्रयत्न होत आहेत. याआधी आंतरराष्ट्रीय स्तरावर जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यात येत होता, आता दहशतवादावर चर्चा होत आहे, हेच देशाचं यश असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या केवडियामध्ये असलेल्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी गुजरातमध्ये दाखल झाले आहेत. स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ विविध राज्यांच्या आणि केंद्राच्या सुरक्षा पथकातर्फे एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पनेवर आधारित संचलनाची सलामीही पंतप्रधानांनी स्वीकारली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, किरण रिजिजू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महिला कर्मियों की ये दोनों भव्य प्रस्तुति देखकर सरदार पटेल की बात याद आती है कि सारी उन्नति की कुंजी ही स्त्री की उन्नति में है. सरदार पटेल के इसी विचार को परिपूर्ण करती गौरव और विश्वास से भरी हुई ये महिला पुलिसकर्मी हमारे सामने स्त्री शक्ति का उत्कृष्ट उदाहरण प्रस्तुत कर रही हैं.
बेहतर कमांडो गुजरात की स्पेशल कमांडो फोर्स और गुजरात पुलिस की फर्स्ट रिस्पांस फोर्स फॉर टेररिस्ट अटैक एंड वीवीआईपी सिक्योरिटी है। गुजरात के पास भारत की सबसे लंबी दरियाई सीमा है और ये 1642 किलोमीटर लंबी दरियाई सीमा जो कि पाकिस्तान के साथ अंतर्राष्ट्रीय जल सीमा होने के बावजूद संवेदनशील है, हृदय को रोमांचित करने वाली सुरावलियों के साथ गुजरात पुलिस के पुलिसकर्मी कमांडो यूनिट्स एवं सारे पुलिस यूनिट्स की ध्वज टोलियां एक भारत श्रेष्ठ भारत के विचार को कंधे से कंधा मिलाकर इस पवित्र भूमि की एकता और अखंडता बनाए रखने और देश को एक अभेद्य आंतरिक सुरक्षा कवच देने के लिए अपना सर्वस्व अर्पण करेंगे। अपने समापन की ओर बढ़ रहा है, तब एक बार फिर हम आप सभी का हृदय पूर्वक अभिवादन करते हैं। गुजरातमध्ये केवडियामध्ये सुरू असलेल्या 3 दिवसांच्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक यांच्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं। देशातील अंतर्गत सुरक्षा अधिक मजबूत झाल्याचं राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं। पूर्वोत्तर राज्य आणि नक्षल प्रभावित भागातली स्थिती सुधारल्याचंही ते म्हणाले। देशात दहशतवाद पसरवणाऱ्यांना आळा घालण्यासोबतच सांप्रदायिक हिंसाचारालाही पायबंद घालण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। पंजाबमध्ये फुटीरतावाद आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या घटना रोखण्याचे आदेशही सिंह यांनी दिले आहेत। पाकिस्तानकडून शीख दहशतवादी आणि खलिस्तानवाद्यांना प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला। पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद रोखण्यासाठी राजनैतिक प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं। लोकसभेनं काल ऑप्टिझम संदर्भातलं विधेयक मंजूर केलं। सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांनी हे विधेयक दुपारच्या सत्रात सभागृहात मांडलं। लोकसभेनं आज काल ग्राहक संरक्षण विधेयक 2018 मंजूर केलं। ग्राहक संरक्षण कायदा 1986 ऐवजी हे विधेयक आणलं जात आहे। राष्ट्रीय राज्य तसंच जिल्हा पातळीवर ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी केंद्र स्थापन करण्याची तरतूद आहे। जिल्हा पातळीवर 1 कोटी रुपयांपर्यंतच्या दाव्यासंदर्भातल्या तक्रारींचं निवारण करण्याचे अधिकार विधेयकानुसार देण्यात आले आहेत। याआधी ही मर्यादा 20 लाख रुपयांपर्यंतच होती। ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी दुपारच्या सत्रात हे विधेयक सभागृहात मांडलं। कावेरी पाणी वाटप आणि राफेल मुद्द्यावरून अण्णाद्रमुक तसंच काँग्रेस खासदारांनी गदारोळ केल्यामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं। कामकाज सुरू होताच अर्थमंत्री अरुण जेटली यांनी चालू आर्थिक वर्षात अनुदानासाठी पुरवणी मागण्या सादर केल्या। यात 71 पुरवणी मागण्या आणि 2 विनियोजन विधेयकांचा समावेश आहे। सरकारनं 85,949,00,000 रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करावा अशी मागणी संसदेकडे केली। त्यानंतरही विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिल्यानं सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं। याच मुद्द्यावरून राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या रथयात्रेला कोलकाता उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे। भाजपाच्या रथयात्रेला परवानगी नाकारण्याचा पश्चिम बंगाल सरकारचा निर्णय उच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवला। ज्या जिल्ह्यात रथयात्रा प्रवेश करणार आहे त्या जिल्ह्यातल्या पोलीस अधीक्षकांना राज्य भाजपानं किमान 12 तास आधी यासंदर्भातली माहिती द्यावी असे निर्देशही न्यायालयानं दिले। कायद्याला धरूनच ही यात्रा निघेल याची खातरजमा भाजपानं करावी असं सांगत सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झाल्यास त्यासाठी भाजपाला जबाबदार धरण्यात येईल असं न्यायमूर्ती तपब्रत चक्रवर्ती यांनी सांगितलं। राज्यातल्या विविध भागातून 3 रथयात्रा काढण्याचं भाजपानं ठरवलं असून सुमारे 1.5 महिन्यात 42 लोकसभा मतदारसंघातून ही रथयात्रा प्रवास करणार आहे। बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत। कोसळलेल्या भावामुळे अडचणीत आलेल्या राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 200 रुपयांप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला।
1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2018 या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या कांद्याची विक्री केली आहे त्यांनाच या निर्णयाचा लाभ मिळू शकेल. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वगळता राज्यातल्या सर्व बाजार समित्यांसाठी हा निर्णय लागू असेल. हे अनुदान थेट बँक हस्तांतरणाद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केलं जाणार आहे. या योजनेसाठी 150 कोटींचा निधी मंजूर करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. नवी मुंबई क्षेत्रात सिडकोमार्फत रहिवासी आणि व्यापारी उद्देशांनी वाटप केलेल्या भूखंडाचा भाडेपट्टा कालावधी 99 वर्षांसाठी वाढवताना एक रकमी हस्तांतरण शुल्क आकारून त्या जमिनी फ्री होल्ड सम करायला महत्वाच्या असलेल्या टेंभू उपसा सिंचन योजनेच्या 4,088 कोटी 94 लाख रुपयांच्या प्रस्तावाला बैठकीत द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यामुळे अवर्षणप्रवण भागातल्या 240 गावांना सिंचनाचा लाभ होणार आहे. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 18 फेब्रुवारी ऐवजी 25 फेब्रुवारीपासून घेण्यासाठी राज्यपालांना विनंती करण्यालाही बैठकीत मान्यता देण्यात आली. या अधिवेशनात 27 फेब्रुवारीला राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी तसंच मुंबई विद्यापीठावरचा ताण कमी करण्याच्या उद्देशानं मुंबईतल्या 4 महाविद्यालयांना एकत्र करून डॉ होमी भाभा विद्यापीठ स्थापन करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. राज्याचं नवीन वस्त्रोद्योग धोरण 2018-2023 यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारण्यासाठी भाडेकरारानं देण्यात येणाऱ्या महापौर बंगल्याच्या भाडेकरार दस्तावर देय असलेलं मुद्रांक आणि नोंदणी शुल्क माफ करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री जिम मॅटिस येत्या फेब्रुवारी अखेरीस निवृत्त होतील अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. तर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याबरोबर मतभेद झाल्यानं राजीनामा देत असल्याचं जनरल मॅटिस यांनी म्हटलं आहे. सैनिकी जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सहकारी पक्ष आणि अन्य देशांना तयार करण्याच्या कामी जनरल मॅटिस यांची बहुमोल मदत झाली आहे असं ट्रम्प यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. सिरियातून अमेरिकेचं सैन्य माघारी बोलवण्यात येईल अशी घोषणा ट्रम्प यांनी केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी जनरल मॅटिस यांच्या निवृत्तीची बातमी प्रसारित झाली आहे. कुस्ती क्षेत्रातल्या अत्यंत मानाच्या महाराष्ट्र केशरी स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा काल जालन्यात संपन्न झाला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि चित्रपट अभिनेते अरबाज खान यावेळी उपस्थित होते. भारताच्या मातीतल्या या पारंपरिक खेळाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. जालन्यात या स्पर्धेचं आयोजन झाल्यामुळे मराठवाड्यातल्या पहिलवानांना प्रेरणा मिळून राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कुस्ती गाजवणारे पहिलवान निर्माण होतील असा विश्वास बागडे यांनी यावेळी व्यक्त केला. उद्घाटन प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तसंच मशाल पेटवण्यात आली. येत्या 23 तारखेपर्यंत सामने सुरू राहणार आहेत. आयसीसी कसोटी मानांकनात भारताचा कर्णधार विराट कोहली यानं आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. तर यष्टीरक्षक तसंच फलंदाज रिषभ पंत आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा या युवा खेळाडूंनी आपल्या कारकिर्दीतलं सर्वोत्तम स्थान पटकावलं आहे. विराट कोहलीनं अव्वल स्थान कायम राखताना दुसऱ्या स्थानावरच्या न्यूझीलंडच्या केन विल्यमसन याच्याबरोबरचं गुणांमधलं अंतर 7 वरून 19 पर्यंत वाढवलं आहे. पर्थ इथं झालेल्या दुसऱ्या कसोटीत झळकावलेल्या शतकामुळे 14 गुणांची कमाई करत कोहलीनं 934 गुणांवर झेप घेतली. रिषभ पंत 11 स्थानांची उडी मारत 48व्या स्थानावर पोहोचला तर उपकर्णधार अजिंक्य रहाणे 2 स्थानांची प्रगती करत 15व्या स्थानावर पोहोचला. बुमरानं आपल्या कारकिर्दीतलं सर्वोत्तम 28व स्थान प्राप्त केलं आहे तर मोहम्मद शमी 2 स्थानांनी पुढे चाल करत 24व्या स्थानावर पोहोचला आहे. भारतीय क्रिकेट संघातील माजी सलामीवीर डब्ल्यू व्ही रमण यांना महिला क्रिकेट टीमचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं. बंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फलंदाजी सल्लागार म्हणून रमण सध्या कार्यरत आहेत. पुढील महिन्यात न्यूझीलंडमध्ये ते महिला संघासोबत जाणार आहेत. त्यांनी भारतीय संघातून 11 कसोटी 27 एकदिवसीय सामने खेळले आहेत. याआधी बंगाल आणि तामिळनाडू रणजी संघाचेही ते प्रशिक्षक होते. महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत गॅरी किस्टल आणि भारतीय संघातील माजी जलदगती गोलंदाज व्यंकटेश प्रसाद सहभागी होते. त्यात रमण यांची नियुक्ती झाली आहे. आता पाहूयात हवामान वृत्त. उत्तर भारतात थंडीचा कडाका आता वाढत आहे. राजधानी दिल्लीत धुकं वाढलं असून तापमानात घट झाली आहे. गेल्या 5 वर्षात दिल्लीत काल निचांकी तापमानात नोंद झाली.
दिल्लीत पारा 4 अंशापर्यंत खाली आला आहे. 2 वर्षानंतर डिसेंबरमध्येच दिल्लीत थंडीचा कडाका जाणवत आहे. आणखी काही दिवस थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर भारतासह मध्य भारतातही थंडीची लाट आली आहे. तेलंगणमध्येही तापमानात घट झाली असून तापमान 10 अंशापर्यंत खाली आलं आहे. मुंबई दूरदर्शन केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाकडून नैमित्तिक अर्थात कॅज्युअल वृत्त निवेदक आणि सहाय्यक वृत्त संपादक या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. 5 जानेवारी 2019 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज पाठवावेत. अर्ज आणि अधिक माहिती www.ddsahyadri.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकार चालू आर्थिक वर्षात सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांसाठी तब्बल 85,000 कोटींची मदत करणार, जेटली यांचं प्रतिपादन. चार वर्षात जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा उंचावली, दहशतवादाच्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा होत आहे, हेच देशाचं मोठं यश, पंतप्रधान नरेंद्र मोदी. गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी समोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पनेवर आधारित संचलनाची शानदार सलामी. लोकसभेत गदारोळातच ग्राहक संरक्षण आणि ऑप्टिझम संदर्भातील विधेयक मंजूर. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 200 रुपये अनुदान देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी भारतीय संघाचे माजी सलामीवीर WV रमण यांची नियुक्ती. आणि उत्तर भारतासह मध्य भारतात थंडीची लाट, राज्यातही थंडीचा कडाका वाढला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 1 वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.